चंद्रपूर जिल्ह्यातला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर भागामध्ये आजपासून पर्यटन बंद करण्यात आलंय. दरवर्षी 1 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत पावसामुळे पर्यटन बंद ठेवलं जातं. वन्यजीवांच्या प्रजनन काळामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये तसंच पावसामुळे रस्ता वाहनं जाण्याच्या स्थितीमध्ये नसल्यानं प्रकल्पाचा गाभा क्षेत्र हे बंद ठेवलं जातं. शेवटच्या दिवशी सोनम वाघीण आणि तिच्या 3 बछड्यांनी पर्यटकांना दर्शन दिलं. वन्यजीव छायाचित्रकार श्रीपाद पिंपळापुरे यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य चित्रित केली आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आता काही महिन्यांसाठी बंद असणार आहे. दरवर्षी 1 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत पावसामुळे ताडोब्यातलं हे पर्यटन बंद ठेवलं जातं. गाभा क्षेत्र पूर्णपणे बंद असतं. वन्यजीवांच्या प्रजनन काळामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये तसंच पावसामुळे रस्तेसुद्धा खराब असतात आणि त्यामुळे प्रकल्पाचं गाभा क्षेत्र बंद ठेवलं जातं.